नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. या मानवी जीवनामध्ये अनेक लोक असे असतात की ज्यांना काही ना काही वेगळं करण्याची धडपड असतात. मग काही लोक कलासृष्टीकडे वळतात, तर काही लोक अनेक माध्यमांनी ज्यांना सोयीचं वाटलं असे आपापले क्षेत्र निवडतात. आज आपल्यासोबत या ठिकाणी विशेष बातचीत करण्याकरिता जीवन सुरक्षा प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष राजेश वाघ आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी गप्पा करणार आहेत. राजेशजी नमस्कार. धन्यवाद. मुळात सगळ्यात आधी तर आमच्या दर्शकांना हे सांगा की जीवन सुरक्षा प्रकल्प म्हणजे नेमकं काय? जीवन सुरक्षा प्रकल्प म्हणजे लोकसहभागातून अपघातग्रस्तांचं जीव वाचवणे. आणि या जीवनात ज्या अपघाताला कारणीभूत समस्या आहे त्या सोडवून अपघात मुक्त जीवन जगणे. जीवन सुरक्षा प्रकल्प जेव्हा तुम्ही स्थापन केला तर याच्यामध्ये तुमच्याशी आता बरेचसे लोक जुळले आहेत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की वाहन चालवताना जी काळजी घ्यायची आहे, जी दक्षता घ्यायची आहे एकंदरीत रोड सेफ्टीमध्ये, मग नेमकं काय वर्क या जीवन सुरक्षा प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहेत? जीवन सुरक्षा प्रकल्पाला किमान 20 वर्ष झालेले आहे आणि आम्ही ज्या भागात राहायचं तिथे खूप अपघात आम्ही दिसले, आम्हाला बघितले आम्ही. आणि त्या अपघातात अनेक लोकांना तडफडताना आणि प्रथमोपचाराअभावी मरताना बघितलं. आणि त्यावेळेसपासून सारखी मनात तळमळ होती की आपण अशा अपघातग्रस्तांना वाचवलं पाहिजे, त्यासाठी एखादी यंत्रणा उभी केली पाहिजे. आणि मग त्यासाठी जी काही धडपड सुरू होत होती त्याच्यात एका दिवशी एका अपघातग्रस्ताला आम्ही मदत केली. आमच्या समोरच अपघात झाला, त्याला लगेच उचलून आम्ही एका ऑटोवाल्याच्या सहकार्याने हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. आणि त्या दिवशी तर आम्ही तिथून लगेच निघून गेलो, पण दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर तो अपघातग्रस्त जेवण करत होता, त्या डोक्याला पट्टी बांधलेली होती. कारण त्यावेळेस खूप नाका तोंडातून त्याच्या रक्त वाहिलेलं होतं, कानातून रक्त वाहत होतं. मला वाटलं होतं तो मरणार आणि आपण एक प्रयत्न म्हणून आम्ही तो केला होता. पण नंतर त्यांनी तो जेव्हा आम्हाला बसलेला दिसला, जेवताना दिसला, काहीतरी खात होता, तर आम्हाला हायसं वाटलं, अरे वा, आम्ही एक चांगलं काम केलं ना, आमच्यामुळे एक अपघातग्रस्ताचा जीव वाचलेला आहे. आणि अशा पद्धतीने मग आमच्या असं लक्षात आलं की अपघात रस्त्यावर होतो तेव्हा सर्वात पहिले धावून जाणारा कोण असेल तर चहा टपरीवाला, हॉटेलवाला, ढाबेवाला, चप्पल फूल विक्रेता, गठई कामगार, गॅरेज चालक, असे जे छोटे मोठे व्यावसायिक आहे हे सर्वप्रथम धावून जातात आणि त्या अपघातग्रस्ताला मदत करतात. आणि म्हणून यांची एक फळी तयार व्हावी म्हणून मग त्यांच्याशी चर्चा करून अशा अनेक समित्या आम्ही स्थापन केल्या आणि लोकांपर्यंत हा विषय पोहोचवला. लोकांच्या मनात, त्या अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्यांच्या मनात पोलिसांची भीती होती, कोर्टाची भीती होती, आपल्यावर केस लागेल अशी भीती होती. त्यांना सांगितलं की बा मी आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अपघातग्रस्ताला मदत करा, त्याला प्रथमोपचार मिळवून द्या, जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि त्याचा जीव वाचवा. तुमच्या ना काही अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी आहे, काय असेल तर मी बघेल. आणि त्यांना हिंमत दिली आणि बघता बघता 2001 ते 2018 आहे आणि या वर्षात आम्ही किमान साधारण, किरकोळ आणि गंभीर, साधारण किरकोळ अशा 5000 अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे. किमान 350 ते 400 गंभीर अपघातग्रस्तांचे जीव वाचवलेले आहे. आणि एवढा मोठा जो आकडा आहे हा एकट्याने होऊ शकत नव्हता, तर त्यासाठी लोकसहभाग आवश्यक होता. आणि हे जे सर्वसामान्य लोक, हेच आमचे कार्यकर्ते, यांनी अनेक अपघातग्रस्तांना वाचवलंय. आणि यांना आम्ही प्रोत्साहन म्हणून आम्ही स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती अपघातग्रस्त रक्षक शौर्य पुरस्कार आम्ही दरवर्षी त्यांना देतो. 1-2 वर्षात आमचा हा कार्यक्रम होत असतो. त्यांना प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे, त्यांच्यामुळे त्यांच्या प्रमाणे अनेक लोकांना त्याच्यात वाटतं की नाही आपणही मदत केली पाहिजे. आणि अशा प्रकारे हा उपक्रम आमचा चालतो. साधारणतः आता कार्यकर्त्यांची संख्या जीवन सुरक्षा प्रकल्पाकडे किती असेल? 2000 आमची संख्या आहे आणि 150 ते 200 लोक आमचे
कुठे ना कुठे काम करतात आहे. प्रत्यक्ष कार्यक्षेत्र हे आमचं विदर्भ आहे आणि जिल्ह्यामध्ये उमरेड असेल, भंडारा असेल, कळमेश्वर असेल, त्याच्यानंतर वर्धा रोड आहे, हिंगणा रोड आहे, रामटेक रोड आहे, कामठे रोड आहे, अशा विविध ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहे. त्या रस्त्यावर अपघात झाला की हे धावून जातात आणि अपघातग्रस्तांना मदत. जीवन सुरक्षा प्रकल्पाची संकल्पना जी आहे ती मुळात अपघातांकरिता जिथे ज्या ठिकाणी अपघात झाला आहे तिथे दूत म्हणून धावून जाणं ही तुमच्या बोलण्यावर एकंदरीत मला संकल्पना वाटते. याच्याबद्दल मार्गदर्शन किंवा अनेक ठिकाणी प्रबोधन तुम्ही घेतली आहेत का, मग अशा पद्धतीची शिबिरं घेतली आहेत का? अपघातग्रस्तांचा जीव वाचवणे हा एक पार्ट झाला, पण अपघात होऊच नाहीये. नाही, अपघात होऊ नये यासाठी जे काळजी घ्यायला पाहिजे किंवा लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे जसं आता युवकांमध्ये अपघाताच्या याच्यात युवकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, तर मग महाविद्यालय, शाळा, कॉलेजेस अशा ठिकाणी तुम्ही कुठे शिबिरं वगैरे घेतलीत का? अपघात होऊच नाही याच्यासाठी अपघात मुक्त नागपूर ही संकल्पना राबवतो. याच्यात आम्ही मानवी चुका काय आहे त्याच्यावर आमचा या सगळ्या इतक्या वर्षातला अभ्यास बघता आम्हाला असं लक्षात आलं की 90% ह्या मानवी चुका आहे. मग हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, वेगात वाहन चालवणे, झिकझॅक वाहन चालवणे, स्टंटबाजी करणे, सिग्नल तोडणे, अशा अनेक ज्या मानवी चुका आहे ह्या मानवी चुका 90% आहे आणि ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि म्हणून याच्यावर जेव्हा आम्ही सर्वे केला, एक अभ्यास केला, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की याच्यात 60% वर्षाला जे 1.5 लाख लोक त्या अपघातात मरतात त्याचे 60% अपघात हे युवकांचे आहे. आणि म्हणून मग विविध शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना आम्ही अवेअरनेस करतो. तर नुसतं अवेअरनेस म्हणजे काय, तर आम्ही त्यांना सोमवारचा संकल्प देतो की आज सोमवार आहे, सोमवारी मी वाहतूक नियमांचं पालन करेल, वाहतूक नियम पाळणं ही जीवन पद्धती बनवावी याकरिता सोमवार ते रविवार मी याच्यासाठी प्रॅक्टिस करेल, याच्यासाठी मी माझ्या स्वतःला लक्षात ठेवेल की मला या सप्ताहभर वाहतूक नियम पाळायचा आहे आणि परत सोमवार आला की परत संकल्प करेल. हा संकल्प तोपर्यंत करत राहील जोपर्यंत वाहतूक नियम पाळणे ही माझी जीवनशैली बनत नाही, लाईफ बनत नाही, जीवन पद्धती बनत नाही, तोपर्यंत मी हा उपवास म्हणू आपण याला, हा उपवास करत राहील की दर सोमवारला मी शपथ घेईल. आणि म्हणून मग आता NIT कॉलेज आहे कळमेश्वर रोडला, आमच्या अमन बोरेंच्या माध्यमातून तिथे आम्ही काम सुरू केलं आणि जवळपास 1500 विद्यार्थी दर सोमवारला वाहतूक नियमांचं नियमितपणे वाहतूक नियमांचं पालन करण्याची शपथ घेतात. स्वतः प्रिन्सिपल उभं राहून ते शपथ घेत असतात. आत्ता रामदेव बाबा इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर गायकवाड पाटील, सूर्योदय कॉलेज, अशा विविध कॉलेजमध्ये जाऊन आम्ही आता एक शहरात किमान एक 35 ते 40 कॉलेजेस आहे, या संपूर्ण कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन हा अवेअरनेस करणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना नुसतं भाषण देऊन चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना याच्यात सहभागी करून घ्यायचा आहे. आणि म्हणून मग इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असेल त्यांनी एखादं ऍप तयार केलं पाहिजे, त्यांनी एखादं डिव्हाइस तयार केलं पाहिजे, येथा एखादं असं इलेक्ट्रॉनिक वस्तू केली तयार केली पाहिजे ज्याच्यामुळे अपघाताला अपघात होणार नाही, अपघात होण्यापूर्वी त्यांना सिग्नल भेटेल. समजा ड्रायव्हर चालवताना झपकी येतो त्याने असं डिव्हाइस तयार करावं की त्याला झपकी येणार अशा याच्यात, किंवा त्याला डोळा लागला की त्या त्याला कॅच करेल आणि लगेच तो हुटर वाजवेल की झोपू नको रे बाबा. तर अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांना आम्ही हे करतोय. आणि ऍप एक तर तयार केलेलं आहे विद्यार्थ्यांनी, त्याच्यानंतर जे प्लेन विद्यार्थी आहे जे ग्रॅज्युएशन करतात प्लेन ग्रॅज्युएशन, तर त्यांना डिबेट कॉम्पिटिशन असेल, एसे कॉम्पिटिशन असेल, चित्रकला स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना स्वर्गीय इंदिरा वाघ स्मृती अपघात मुक्त नागपूरचे शिलेदार बना असा पुरस्कार आम्ही त्यांना देणार आहे. म्हणजे या पुरस्कारामुळे या पोरांना उत्साह येईल, त्यांना प्रत्यक्ष काम करण्यासाठी लावल्यामुळे त्यांना वाटेल की मी काहीतरी करावं. त्याच्यानंतर 0 मैल ते बुट्टीबोरी हा जो रस्ता आहे या रस्त्यावर खूप अपघात होतात. या 3 महिन्यात आमच्या या खापरीवरचे जे कार्यकर्ते आहे संतोष आत्राम आणि टीम यांनी किमान या 3 ते 6 महिन्यात 19 जणांचे प्राण वाचवलेले आहे. त्यातले 2-3 जण दगावले पण 15 जण तरी मदतीमुळे ते वाचले असतील.
आणि या रस्त्यावर या इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे, या इंजिनिअरिंग कॉलेज असेल, हॉस्पिटल्स, रिसर्च सेंटर असेल, यांना लोकसहभागातून आम्ही एकत्रित करणार आहे. आणि या रस्त्यावरला अपघाताला कारणीभूत समस्या काय, मग डिव्हायडरवर पेंटिंग झालेलं नसेल, त्या डिव्हायडरमध्ये जे झाड आहे ते आडवे तिडवे वाढलेले असेल, खड्डे असतील, स्ट्रीट लाईट असेल, तर मग याचा सगळा सर्व्हे करून एक फाईल ते तयार करतील. आणि संबंधित विभाग मध्ये महानगरपालिका असेल, नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल, पीडब्ल्यूडी असेल, किंवा संबंधित विभाग MSEB आणि यांना आम्ही ते सबमिट करणार आहे. सांगणार आहे की या रस्त्यावर अपघाताला कारणीभूत ब्लॅक स्पॉट्स अशा अशा पद्धतीचे आहे, आणि आपण इथे अपघात रोखायचे असेल तर तांत्रिकदृष्ट्या अपघात थांबवायचे असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणे भाग आहे. आणि नागरिकांनी वाहतूक नियम पाळणे आणि अपघाताला कारणीभूत ठरू नये म्हणून वाहतूक नियम पाळणे जीवन पद्धती बनावी म्हणून जनजागृती सुद्धा करणार आहे. तर या मिहानचा जो आडवा पूल आहे तिथे आम्ही एक अपघात रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करतोय. आणि हे केंद्रातले जे कार्यकर्ते आहे आमचे, ते आहे चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाबेवाले, गॅरेजवाले, यांची एक समिती आम्ही तयार केली. ही समिती तिथे आपलं काम करेल. तिथे आम्ही त्यांना एक आपत्ती व्यवस्थापन केंद्रात प्रथमोपचार पेटी देणार आहे, स्ट्रेचर देणार आहे, आम्हाला एक पुरस्कारात मिळालेली अँब्युलन्स ती तिथे ठेवणार आहे. आणि अपघात झाला की हे लोक धावून जातील. अशा प्रकारचे अनेक 0 मैल ते बुट्टीपर्यंत अनेक कार्यकर्ते आम्ही बघूया. आणि अशाच पद्धतीचं काम पूर्ण महाराष्ट्रभर होऊ शकतं का, देशभर होऊ शकतं का? कारण शहरात अपघात झाला तर लोक धावून जातात, पण असे जे नॅशनल हायवे राज्य स्तरावरचे जे नॅशनल हायवे आहेत याच्यावर निर्जन असतं, लोक नसतात, कमी असतात. तर हे हायवेवर हे जे छोटा मोठा व्यवसाय करणारे हे लोक धावून जात असतात. तर या अशा जिथे जिथे ब्लॅक स्पॉट असेल त्याच्या त्या त्या परिसरात आम्ही असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करू. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे या पावसाळी अधिवेशनात. हेल्थ मिनिस्टरला आम्ही निवेदन दिलेलं आहे, नितीनजी गडकरींना निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आमच्या या उपक्रमात सहभागी झालं पाहिजे. राजेशजी मला एक सांगा की जसं तुम्ही सांगितलं की मानवी चुकांमुळे अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मानवांना म्हणजे आज विद्यार्थी असो किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही NIT कॉलेजचं उदाहरण सांगितलं तर लोकांमध्ये जनजागृती करता येईल. बिलकुल. पण शासनामध्येही जनजागृती होणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही नागपूर कळमेश्वर रोडचं उदाहरण जर घेतलं तर रात्री 7 नंतर तिथे केव्हा अपघात होईल याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याचं सर्वस्वी जबाबदारी आला जर कोणी असेल तर ते प्रशासन आहे. प्रशासनाने याबद्दल म्हणजे तातडीने निर्णय घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, याच्यासाठीच आम्ही प्रत्येक जे नागपूरला जोडणारे ग्रामीण भागातले जे रस्ते आहे त्या प्रत्येक रस्त्यावर आम्ही आता सर्व्हे करून ते शासनाला ते सोपवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की या रस्त्यावरचे. आणि मध्ये आम्ही PWDच्या एक विभागाला घेऊन आम्ही कळमेश्वर रोडवर एक सर्व्हे केला होता. त्याच्यामुळे आजूबाजूचे जे खास खळगे होते ते त्यांनी ते भरून काढले होते आणि काही स्ट्रीट लाईट त्यांनी लावले होते. आम्ही आता असं करतोय की लोकांचा याच्यात सहभाग वाढला पाहिजे आणि लोकसहभागातून अपघातमुक्त नागपूर ही संकल्पना, अपघातमुक्त नागपूर ही जिल्हा, अपघातमुक्त जिल्हा ही संकल्पना पूर्ण व्हावी याच्याकरिता वाढत्या अपघातांचे प्रश्न यक्ष प्रश्न सोडविण्याकरता वाढत्या अपघाताचे यक्ष प्रश्न सोडविण्याकरता दक्ष, सुज्ञ आणि तज्ज्ञ नागपूरकरांचे महायज्ञ महाचर्चा आयोजित करतोय. त्याला ही लोक चळवळ झाली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर शाळा प्रशासनावर भर दिला आहे की त्यांनी आपल्या शाळामध्ये कॉलेजेसमध्ये रस्ता सुरक्षावरचे वर्षभर उपक्रम राबवले पाहिजे. शासकीय कार्यालय असेल, खाजगी कार्यालय असेल, मग ते बँक असो की कोणतेही IT पार्क असो की शासकीय कोणतेही कार्यालय असो, प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन आम्ही पथनाट्याच्या द्वारे तिथे मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांना संवादाचा संकल्प देणार आहे. ते येणाऱ्या सप्टेंबरमध्ये
सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये तारीख निश्चित व्हायची आणि 21,000 नागरिकांना एकत्र आणू आणि त्यांना वाहतूक नियम पाळण्याची शपथ देऊ. आणि ही लोक चळवळ कशी होऊ शकेल याच्यासाठी नक्की प्रयत्न करू आणि तांत्रिकदृष्ट्या आणि मानवीदृष्ट्या जे होणारे अपघात आहे याच्यावर रोख आणता येईल याकरिता प्रयत्न करू. आता आमच्या स्टार अपेक्षच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आव्हान करणार आहात की त्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे की ज्यामुळे अपघात होणार नाही? नागरिकांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की त्यांनी अपघातमुक्त व्यक्ती, अपघातमुक्त परिवार आणि अपघातमुक्त परिसर व्हावा याकरिता घरच्या प्रमुख व्यक्तींनी आपल्या पाल्यांवर लक्ष घालावं. त्यांनी वाहतूक नियम पालन केलं पाहिजे. वाहतूक नियम पाळणे ही जीवनशैली, वे ऑफ लाईफ, जीवन पद्धती व्हावी याच्याकरिता ज्या ज्या क्षेत्रातले प्रमुख असतील, मग परिवार असो की संस्था असो, सामाजिक संस्था असो, शासकीय कार्यालय असो की खासगी कार्यालय असो, यांच्या प्रमुखांनी एक लक्ष घेतलं पाहिजे की माझा कार्यालय किंवा माझा परिवार अपघात मुक्त राहावा याकरिता मी काटेकोरपणे याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माझ्या कर्मचाऱ्यांना, परिवारातल्या लोकांना वाहतूक नियम पाळण्यासाठी वारंवार हॅमरिंग केलं पाहिजे. हा जो सोमवारचा संकल्प आहे की मी आज सोमवार आहे, सोमवारी मी आज संकल्प करतो, सोमवार ते रविवार मी वाहतूक नियमांचं पालन करेल. वाहतूक नियम पाळणे ही माझी जीवनशैली, जीवन पद्धती, वे ऑफ लाईफ बनवेल आणि मी आणि माझा परिवार अपघात मुक्त राहील. एवढं जरी सगळ्या लोकांनी निश्चित केलं तरी मला असं वाटतं की मानवी सुखी मी होणारे रस्ते अपघात हे 90% आहे. 90%वरून 50%, 40%, 30% आम्ही आणू शकतो. आणि नागरिकांनी ठरवलं, दक्ष सुज्ञानतज्ञ नागरिकांनी, तर अपघातमुक्त परिसर, शहर होणे शक्य आहे आणि याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. धन्यवाद. स्टार अपेक्स न्यूजने मला आपल्या कार्यालयात बोलवलं आणि अपघातमुक्त नागपूर कसे होईल, शहर कसे होईल, जिल्हा कसा होईल आणि मानवी चुकी होणाऱ्या रस्ते अपघातांवर कसा तोडगा निघेल याकरिता मला बोलण्यासाठी बोलवलं होतं. त्याबद्दल मी स्टार अपेक्स न्यूजचे मी धन्यवाद मानतो आणि अशाच पद्धतीने ही लोकचळवळ लोकांपर्यंत न्यावी स्टारने असं मी विनंती करतो, अपेक्षा करतो. धन्यवाद. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज, स्टारचा वार.